पावसाळ्यामध्ये रानभाज्या या मोठ्या प्रमाणात येत असतात. खाण्यासाठी चविष्ट आणि आरोग्यासाठीही पोषक असणाऱ्या या भाज्यांना मोठी मागणी असते. साधारणतः माळरानावर येणाऱ्या या भाज्यांची आता शेतीही केली जाते. असाच एक प्रयोग नांदेडच्या भोकर तालुक्यातील एका शेतकऱ्याने केलाय. आनंद बोईनवाड असे या शेतकऱ्याचं नाव. या शेतकऱ्याने करटुल्याची शेती फुलवली आहे आणि त्याचं नशीबच पालटलंय. हे करटुले हे पहिल्यांदा तर ही रानभाजी आहे, म्हणजे जंगलामध्ये येते किंवा रानामध्ये येते. आणि हे मला एकदम करटुले लागवड करण्याची संकल्पना अशी सुचली की आमचे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी चलवदे सर आणि जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर सर यांनी रानभाजी महोत्सव नांदेड येथे घेतला होता आणि मी एका शेतकऱ्याला करटुले घेऊन तिथं नेलो होतो. तर त्यामध्ये करटुले साहेब येण्याच्या अगोदर, म्हणजे उद्घाटन होण्याच्या अगोदरच ते 100 रुपये किलोने एकदम पूर्ण संपून गेले. आम्हाला उद्घाटनला सुद्धा करटुले राहिले नाही. आणि मला असं वाटलं की हे रानभाजी आहे पण आपण लागवड शेतकऱ्यांनी केली तर आपण करायला काय हरकत आहे. त्यामुळे मी माझ्या शेतामध्ये 3 एकर करटुली लागवड केलेली आहे आणि दरवर्षी 3 एकरमध्ये मला उत्पन्न एकरी 15 ते 20 क्विंटल येते आणि 100 ते 150 रुपये किलो हे आंध्रा म्हणजे तेलंगणा स्टेटमध्ये जाऊन लोक येऊन घेऊन जातात, आपल्या घरी येऊन घेऊन जातात. आणि या अनुषंगानं मला 3 एकरमध्ये 9 ते 10 लाखाचं उत्पन्न होतं या करटुल्यामध्ये. आणि मी बियाणं पण विकतो, कारण सीड नंतर हे करटुले झाल्यानंतर मी सीड पण तयार करतो आणि सीड पुरा महाराष्ट्रामध्ये बरेचसे कृषी विभागाने मला सपोर्ट केला. तब्बल 3 एकर शेतात त्यांनी करटुल्याची लागवड केली असून त्यातून जवळपास 1,00,000 रुपयांचा नफा देखील त्यांना मिळालाय. करटुल्ले ही रानभाज्यांपैकी एक महत्वाची भाजी आहे. ही भाजी माळरानावर उगवते. या भाजीला बाजारातही मोठी मागणी असते, त्यामुळे शेतकरी या करटुल्याच्या शेतीकडे वळल्याचं चित्र आहे. करटुल्याच्या या शेतीतून शेतकरी 1,00,000 रुपयांचं उत्पन्न कमवतोय. या रानभाजीला तेलंगणा विदर्भातून मोठ्या प्रमाणात मागणी आहेच, शिवाय हैदराबादमध्ये ही भाजी मोठ्या प्रमाणात जाते. नांदेड जिल्ह्यातील काही शेतकरी करटुल्याची शेती करतायत. 11,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने करटुल्याची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील ठरते. तसेच आरोग्यदायक अनेक रोगांवर रामबाण उपाय असल्यानं बाजारात या रानभाजीला मोठी मागणी आहे. करटुले हे अतिशय व्हिटॅमिननी रिच असलेलं आहे. व्हिटॅमिन के हे त्याच्यामधून मिळतं, जे बाकी कशातूनही मिळत नाही आपल्याला. व्हेजिटेरियन लोकांना फक्त करटुल्यामधून मिळतं. ही एक रानमेवा रानभाजी आहे ही. आणि हे साधारणतः श्रावण महिन्यातच ही उपलब्ध असतं. आणि श्रावणी सोमवारी ह्याची भाजी करावी कंपल्सरी, असं म्हणजे ही भाजी करूनच तो उपवास सोडावा असं आपल्या परंपरेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. तर असं हे करटुल्ले मी साधारणतः मागच्या सोमवारी पण घेतले होते हे. तर मला हे 50 रुपये पावणीच दीपनगरच्या बाजारामध्ये मिळाले होते. माझी अशी इच्छा होती की हे स्वतःच तोडून आणलेले दिसतात, तर यांनी थोडंसं कमीनी द्यायला हरकत नव्हती. पण आता मागणी आहे, लोक घेत आहेत, तर मग 50 रुपये नाही, वर्षभरात नाही, हे साधारण या दिवसातच दिसतात, म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर. बाजारात 300 रुपये किलो दराने ही भाजी विकली जाते. बोईनवाड यांनी 3 एकरात करटुल्याची लागवड केली असून लागवडीचा खर्च जाऊन त्यांना 8,00,000 रुपयांचा नफा झाल्याचं त्यांनी सांगितलंय. शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं याचा अभ्यास करून शेती केल्यास नक्कीच असे प्रयोग यशस्वी होऊ शकतात हे या शेतकऱ्यानं दाखवून दिलंय.